रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. शहापूर खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी पाहणी करून केली नाराजी व्यक्त. कर्जतमधील काम अत्यंत धीम्या गतीने नागरिकांना होतोय प्रचंड त्रास. शहापूर खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेले वर्षभरापासून सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संथगतीने सुरू असल्याचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड मिररला सांगितलंय. खोपोली ते खोपोली हलपाटा ते कर्जत, कर्जत ते मुरबाडपर्यंत MSRDC ते या ठिकाणी काँक्रीट रस्त्याचं जे काम सुरू आहे, या ठिकाणी TNT कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी जे काम करत आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम असून बोगस काम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी एक्सिबिशन करून त्या ठिकाणी मुरून टाकला जातो, तो पूर्णपणे माती आणून टाकली जाते आणि त्याच्यावर DLC करून त्याच्यावर प्युरिंग व्हायला पाहिजे. प्युरिंगसुद्धा व्यवस्थितपणे 8 दिवस न करता त्याच्यावर ताबडतोब त्यावर काँक्रीट केलं जातं आहे आणि त्या काँक्रीटवर कुठल्याही प्रकारच्या लेवल नाही आहेत. 4 महिन्यांच्या आतमध्ये त्या ज्या ठिकाणी काँक्रीट केले त्या ज्या ठिकाणी ताबडतोब खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे मी MSRDCच्या सर्वच अधिकाऱ्यांना, डेप्युटी इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, त्यांना चीफ इंजिनियरला पण, त्यांच्या गायकवाड साहेबांशी पण माझी चर्चा झाली की ताबडतोब येऊन तुम्ही हे ह्या रस्त्याची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी बोगस काम केलेलं आहे TNT माध्यमातून, जे ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी जे बोगस काम सुरू आहे ते ताबडतोब ते काम तोडून त्या ठिकाणी नव्याने काम करण्यात यावं असं मी MSRDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. 2 दिवसातच ते एक व्हिजिट देणार. रायगड मिररने आमदार महेंद्र थोरवे यांनाच गेस्ट रिपोर्टर बनवून या रस्त्याचा त्यांनी घेतलेला आढावा पाहूया. माती टाकलेली आहे, कुठल्या प्रकारचा मुरूम नाही आहे या ठिकाणी. त्याच्यावर DLC पण त्याच्यावर ताबडतोब काँक्रीट केलं जातं, कुठल्या ड्युरिंग त्या ठिकाणी होत नाही. अशाच प्रकारचे बोगस काम चालू आहे, जास्त दिवस काम टिकणार नाही. जनतेचा पैसा आहे आणि तो योग्य प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे. 10 वर्षाचं हे टेंडर आहे, त्यामुळे पुन्हा हे कामं काँक्रीट रस्त्याची होणार नाही आहेत. त्यामुळे हे रस्त्याची कामं योग्य प्रकारे चांगल्या क्वालिटीची व्हावी यासाठी माझा प्रयत्न असतो. कर्जत ते मार्केवाडी इथपर्यंत हा रस्ता खोदला आहे, मात्र हा रस्ता खोदकामातील डांबर अर्थात BT ही साईडपट्ट्यांना वापरून शासनाचे पर्यायाने नुकसान करण्यात आले आहे. BT टाकलेले हे रुंदीकरण कायम राहणार असल्याचेही समजते. पर्यायी रस्त्यात मोठमोठाले खड्डे असल्याने वाहतूक संथगतीने होत तर आहेच, शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रात्री अपरात्री हे खड्डे वाहनचालकांना दिसत नसल्याने वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय साईडपट्ट्यांना पाणी न मारल्याने प्रचंड प्रमाणात धुरळा उधळला जात आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसतो. पासून मानकेवाडीपर्यंत TNT कंपनीने रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, जे त्यांनी एके दिशेला जवळजवळ 5 किलोमीटर रस्ता खोदून संपूर्ण ठेवलेला आहे आणि त्यांनी साईडवरून पर्याय डायव्हर्जन जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये अमुक खड्डे पडलेले आहेत. इतके खड्डे पडले आहेत त्यातून मोटरसायकलवाला किंवा दुचाकी सवार चालवायला होत नाही. त्यासाठी एकदा असे लोकांना रात्रीला तर एकदम जोखमदायक आहे, दिवसा तरी सगळा धुरला उठून धुकेमध्ये आणि धुळेमध्ये जाऊन लोकांची प्रकृतीवरती नुकसान करण्याची संभावना आहे. तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारे हे चालू केलेलं नाही आहे आणि जे BT त्यांनी काढलेलं आहे वर्ष ते देखील त्यामध्ये त्यांनी रस्त्याच्या कडेला टाकून शोल्डर भरलेले आहेत आणि इतर ठिकाणी टाकून भीत केलेलं आहे. आणि DLC थोड्या भागामध्ये DLC टाकलं आहे, त्या अगदी कातुरमातूर रीतीच्या त्याच्यात सिमेंट किंवा हे केलेलं आहे. त्याच्यावरती सरकारी कोणी अधिकारीच्या कोणाच्या तरी त्याच्यावरती लक्ष नाही आहे. कधीही कोण सरकारी अधिकारी त्याच्यावरती बघत नाही. MSRDCचे अधिकारी मोऱ्या टाकताना मोऱ्यांखाली माती
कच्चाच भरावा असल्याने भविष्यात मोऱ्या खचण्याची शक्यता वाढली आहे. रस्ता खोदलेल्या काही ठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अपघातही घडत आहेत. या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावर MSRDC च्या कुठल्याही अभियंत्याचे लक्ष नसल्याने ठेकेदार मनमानी करून काम करत असल्याने परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर, कर्जत.